हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मुलांना आवडणारी आणि झटपट होणारी अशी एक सोपी रेसिपी पाहणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की ती आपण अंड्यापासून बनवणार आहोत आणि त्याचा पिवळा बरक पण आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे। किसणीचा वापर केलेला आहे तर पूर्ण आपल्याला ही अंडी किसून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ती चांगली किसली गेलेली आहेत। आता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे। एक चमचा आपण मीठ टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये एक चमचा आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत। तर अर्धा चमचा आपण ब्लॅक पेपर टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर मिरी पावडर टाकायची नसेल तर तुम्ही नका टाकू। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया, बारीक केलेली आहे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण 5 अंडी घेतली होती। आता हा मसाला सगळा आपण मिक्स करून घेऊया तर आपलं पीठ हे चांगलं मळून झालेलं आहे। आपला मसाला पण चांगला आपण रेस्ट करून दिला होता, आता हा घेऊया। तर आपण पिठाचा गोळा हा तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पुरण भरल्यासारखं हे सारण भरून घ्यायचं आहे। तर स्टफिंग आपण भरून घेऊया। तर या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर आता आपण लाटून घेऊया। तर याचा कडा आपण लाटून घेऊया। तर आता आपण पॅनला तेल लावून घेऊया। तर आता आपण पराठा हा चांगला भाजून घेऊया। तर आता पराठा हा पलटून घेऊया। तर आता आपण तेल लावून घेऊया। तुम्ही इथे बटर पण लावू शकता, तूप पण लावू शकता। तर आता खालच्या साईडने पण आपण तेल लावून घेऊया। तर आपला पराठा हा तयार आहे। आता हा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि बघू शकता खूप सुंदर असा तो झालेला आहे। चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।